नमस्कार मी स्वप्नील झुम न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत. मानवाला आस्थागत रक्ताला पर्याय शोधताना नाहीये. एका मानवाचं रक्त दुसऱ्या गरजू मानवाला चालते. आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानलं जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यानं रक्तदान करणं हा एकमेव पर्याय समाजापुढे उपलब्ध आहे. ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप आणि बीजे मेडिकल कॉलेज ससून यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना व्हायरसच्या थैमानानं राज्यात मागील काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा भासत आहे. राज्यात कमी प्रमाणामध्ये रक्तसाठा उपलब्ध असल्यामुळे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. तसेच या ठिकाणी रक्तदान करणारे प्रत्येक व्यक्तीस एक मास्क, घरी लावण्यासाठी झाड आणि प्रशस्ती पत्रक देण्यात आलं आणि सर्व रक्तदात्यांना नाश्ताही देण्यात आला. शैलेश बाबर, किरण मांजे, मनोज महाडिक, संतोष चौधरी, शैलेश गायकवाड, महादेव काकडे, राहुल कांचन, राजेंद्र कदम इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. नमस्कार, मी शांताराम पुण्याम चौधरी, रोळी कांचन. या ठिकाणी रोळी कांचन अभियान या अंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरामध्ये सहभागी होण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे आणि मला निश्चित आनंद होत आहे की कुठंतरी या ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून एक समाज कार्य फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि एक समाजातील घटक म्हणून आपल्याला या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. त्या संधीचा एक कुठंतरी आपण सहभागी असावं या उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे. आणि निश्चितच या ठिकाणी आल्यानंतर खूप काय असं पाहायला मिळालं की खरोखरच आज हा जो पुढेकांचा ग्रुप आहे या ग्रुप अंतर्गत जे समाज कार्य होत आहे ते अत्यंत अगदी स्तुतीनं आहे. यामध्ये जर पाहिलं तर आज जागतिक संकट आपल्यावरती आलेलं आहे. त्यामध्ये करोना या माध्यमातून लोकांना फार मोठं अगदी संकटात आलं आणि याची गरज ओळखून या ग्रुपने जे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्या शिबिरामध्ये आम्हाला त्यांनी सहभागी करून घेतलं. त्याबद्दल आम्हाला खरोखरच आनंद होत आहे. अशा प्रकारचं त्यांचं कार्य इथं पुढे होत राहावं अशी मी या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो आणि या सर्व ग्रुपला मी माझ्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि ठेवतो. मी रामदूत ऋषिकेश सीताराम भालेराव. आज पुरी कांचन ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी प्रत्येक रक्तदात्यास मास्क, एक झाड, एक प्रशस्तीपत्र या प्रमाणात वाटप करत आहोत. तसेच या रक्तदानाचं एक उद्दिष्ट आहे की आत्ताचा जो हा आपला करोना संसर्गजन्य आजार आला त्या सरकारच्या धोरणाला हा एक आमचा छोटासा प्रतिसाद असेल असं मला वाटतं. धन्यवाद. म्हणजे लालचंद कुंवर, ग्रामस्वच्छता अभियान कुर्डी कांचनमध्ये चार वर्षापासून विविध उपक्रम राबवत असतात. ग्रामस्वच्छता असेल, आरोग्य असेल किंवा समाज उपयोगी, ज्यावेळेस कुठेतरी संकट येतं त्यावेळेस ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे ग्रामदूत हे वेळेवर धावून जातात. आज कोरोनाचं संकट आहे, रक्ताची गरज आहे, ही गरज ओळखून आज सगळे ग्रामदूत 80 ग्रामदूत आहेत त्यांनी रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. लोकांपर्यंत रक्त पोचावं आणि ऐन वेळेस मदतीला धावून जावं असं आयुर्वेदातपणे आम्ही 4 वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. जी आवड, एखाद्या कामाची आवड असली की सवड लेखते आम्ही सगळे आयुर्वेदातपणे, रविवारी असेल की कुठलाही दिन असेल, वृक्ष लागवड असेल, आरोग्य असेल, जनजागृती असेल, ग्रामस्वच्छता अभियान असेल, आरोग्य असेल, असं विविध उपक्रमामध्ये आम्ही आयुर्वेदातपणे सक्रियपणे सहभागी असतो. दिगंबर जोगदंडसह अभिजित पाडवलकर, झूम ऑन न्यूज, उरुळी कांचन.